पिंपळगाव खडकी येथील श्रीराम विद्यालयाच्या बांधकामाच्या संदर्भामध्ये जो काही गैरव्यवहार झालेला आहे त्या संदर्भामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं पाठीमागं राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना उद्देशून फ्लेक्स बोर्ड लावण्यात आलेला आहे। या फ्लेक्स बोर्डद्वारे दिलीपराव वळसे पाटील यांनी गावात येऊन सुरुवातीला 27 लाख रुपये ग्रामस्थांची यात्रेची शिल्लक रक्कम या ठिकाणाहून दिलेली आहे आणि त्यानंतर या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे। परंतु 2 कोटीच्या कामामध्ये 92 लाख रुपये हे मजुरीपोटी संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेले आहे। ही बाब अत्यंत धक्कादायक आहे। या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून जवळपास 35 ते 40 लाख रुपये भ्रष्टाचार झालेला आहे। या संदर्भात ग्रामस्थांच्या सह्यांचा लेखी तक्रारी अर्ज संस्थेचे चेअरमन सचिव आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य दिलीपराव वळसे पाटील यांना पाठवलेला आहे। त्या संदर्भातलं पत्र दिलीपराव वळसे पाटलांचं देखील या बोर्डवरती आहे। तर त्यांनी या पत्राच्या द्वारे चेअरमन साहेबांना संस्थेच्या या कामाची चौकशी करायला सांगितलेलं आहे। परंतु आज 6 महिने उलटून गेले तरीसुद्धा या कामाची कुठलीही चौकशी झाली नाही। ग्रामस्थांच्या तक्रारी अर्जाला कुठल्याही 2 ओळीचं उत्तर संस्थेकडनं आलेलं नाही आणि उलट 2 कोटीचं काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळं वळसे पाटलांनी 75 लाख रुपये या कामासाठी मंजूर केले आणि मागच्या कामाच्या संदर्भामध्ये तेही काही बोलायला तयार नाहीत आणि संस्थेकडनंसुद्धा कुठल्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही। त्यामुळं या ठिकाणी हा फ्लेक्स बोर्ड लावून या ठिकाणी वळसे पाटलांना उद्देशून हा बोर्ड लावलेला आहे। या संदर्भामध्ये त्यांनी अजूनही तातडीनं कारवाई करावी, त्या संदर्भातले आदेश त्यांनी त्या ठिकाणी द्यावेत, अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल। भविष्यात 8 दिवसाच्या आत जर त्यांनी या संदर्भात चौकशीसाठी कारवाईसाठी जर आदेश दिले नाहीत आणि संस्थेकडनं कारवाई झाली नाही, दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करून अपहाराची 35 ते 40 लाख रुपये रक्कम यांच्याकडनं वसूल करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। ही जर पूर्ण झाली नाही येत्या 8 दिवसात दिलीपराव वळसे पाटील यांच्या घरासमोर आमरण उपोषण त्या ठिकाणी केलं जाईल आणि जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि ही भ्रष्टाचाराची रक्कम वसूल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही असा ठाम निर्धार या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केलेला आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।